आई भवानीचा गजर म्हणजे संपूर्ण देशात खळबळ माजवणाऱ्या मुंबईतल्या स्फोटक प्रकरणाची, कारण ही स्फोटक सापडली होती मुकेश अंबानींच्या अँटेलिया बाहेर। विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेली स्कॉर्पियो आणि अंबानींच्या घराबाहेर उभी केलेली स्कॉर्पियो एकच आहे। विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरून 18 फेब्रुवारीला ही गाडी चोरीला गेली होती। ठाण्याचे ऑटोमोबाईल व्यावसायिक मनसुख हिरेन यांची ही गाडी आहे। MH02YA2815 या क्रमांकाची ही गाडी आहे। या संदर्भात हिरेन यांनी त्याच दिवशी विक्रोळी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती। विक्रोळीच्या परिसरातून ही स्कॉर्पियो गाडी चोरीला गेली होती। त्या परिसरात तपास करण्यासाठी आता क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। त्यांनी तिथे जाऊन सगळी पाहणी केली आणि या तक्रारीमध्ये तथ्य आहे का याची सुद्धा पाहणी केली। याबाबत पोलीस उपायुक्त एस चैतन्य यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी रुचा वझे यांनी। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एक संशयित स्कॉर्पियो कार आढळून आली आणि याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। सध्या माझ्यासोबत DCP एस चैतन्य सर आहेत। सर, कशा प्रकारे हा तपास सुरू आहे, त्यामध्ये काही स्फोटकंसुद्धा सापडली आहेत, काय काय नक्की साहित्य तिथे सापडलं संशयित? काल दुपारी 3 वाजता गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कार मायखेल रोडवर एक संशयित वाहन उभी होती म्हणून माहिती पोलिसांना प्राप्त झाली। माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडसुद्धा घटनास्थळी दाखल झाली आणि ही गाडीची तपासणी करण्यात आली। तपासणीच्या दरम्यान गाडीच्यामध्ये स्फोटक पदार्थ जेलॅटिन सापडली। पुढच्या चौकशीसाठी ही गाडी ताब्यात घेण्यात आली आणि गावदेवीची पोलीस स्टेशनमध्ये याबाबत एक गुन्हा दाखल झाली। एक चिठ्ठीसुद्धा त्यामध्ये सापडण्यात आली आहे, त्याबद्दल काही माहिती? येस, एक चिठ्ठी सापडली आहे वाहनामध्ये, परंतु तपास आता प्राथमिक स्तरावर असून कोणतीही माहिती याबाबत आम्ही शेअर करू शकत नाही। सर, या नंबर प्लेट, या गाडीच्या नंबर प्लेटवरनं काही कळालं आहे की ही गाडी अंबानी यांच्याच संबंधित कोणाची होती? हो, ही गाडी संशयित वाहनावर जो नंबर प्लेट आहे त्याच्यावर जो नंबर आहे तो एक मुकेश अंबानीच्या सिक्युरिटी डिटेलमधला जो गाडी एक गाडीच्या नंबरशी मॅच करत आहे। पुढचा हा जो तपास आता सुरू राहील तो कशा पद्धतीने असेल, कुठल्या दिशेने असेल, टेरर अँगल यात आहे का? मुंबई पोलीस प्रोफेशनली याचा तपास करीत आहे, सर्व अँगल्स पाहले जात आहे। धन्यवाद सर बातचीत केल्याबद्दल। तर हा प्रकार आता, हा तपास आता सुरू आहे, या प्रकरणी पुढे काय घडतं हे लवकरच आपल्याला सगळ्यांसमोर येईल असं DCP यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह रुचा वझे, झी मीडिया, मुंबई। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे दख्खनचा राजा अशी ओळख असणाऱ्या श्री ज्योतिबाचे खेटे आयोजित करू नये असा आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिला आहे। त्याचबरोबर कमीत कमी मानकरी पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करावा अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत। या आदेशामुळे भक्तांमध्ये नाराजी आहे।